हॅलो गाईज, तर आज आपण कॉन्टॅक्ट लेन्स बद्दल बोलणार आहे. तर कॉन्टॅक्ट लेन्स कशी अप्लाय करायची, रिमूव्ह करायची, त्याची काळजी कशी घ्यायची, प्लस कोणते चांगले ब्रँडचे कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि कोणतं सोल्युशन चांगले आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. तर तुम्हाला हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. स्वाती अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सो आज जे कॉन्टॅक्ट लेन्स आहेत माझ्याकडे ते आहे अॅक्वा कलरचे कॉन्टॅक्ट लेन्स आणि शेड जो आहे तो आहे आयसी ब्ल्यू आणि हे मी ऑर्डर केले लेन्स कार्ट वरून. तर फर्स्ट आपण पॅकेजिंग बघूया. तर अशा बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्स रिसीव्ह होते. यू कॅन सी मल्टी कलर, खूप छोटासा बॉक्स आहे आणि त्याच्या आतमध्ये केस आहे ज्याच्यामध्ये लेन्स असते. तर ती ही अशी असते, हे मी खूप सांभाळून ठेवलेलं. सो अशी असते आणि याच्यामध्ये लेन्स असते, यू कॅन सी. तर तुम्हाला हे असं रिमूव्ह करायचंय आणि इथून तुम्हाला लेन्स काढायची आहे. त्यानंतर लेन्स तुम्हाला कंटेनरमध्ये ठेवायची असते, पण याच्यासोबत कंटेनर तुम्हाला नाही भेटत. कंटेनर मीन्स की लेन्सची जी केस असते ती. तर हे तुम्हाला भेटतं सोल्युशन सोबत. तर जेव्हा पण तुम्ही सोल्युशन ऑर्डर करतात तर त्या बॉक्समध्ये एक केस हे असतं. ही जी केस असते ज्याच्यामध्ये तुम्हाला लेन्स रिसीव्ह होते, याच्या मागे सगळं डिस्क्रिप्शन दिलंय की ही कोणत्या ब्रँडची आहे, कोणता कलर आहे, प्लस याचा पॉवर काय आहे, म्हणजे याच्यामध्ये जी लेन्स आहे त्याचा पॉवर काय आहे. मोस्टली असंच असतं की दोन्ही डोळ्यांचं नंबर खूप वेगळा असतो. सो जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करतात तर याच्यावर नंबर लिहिलेला असतो, तर तुम्हाला इझी होतं की ही कोणत्या डोळ्याची लेन्स आहे ते ओळखायला. सो हे झालं पॅकेजिंग बद्दल. तर कोणत्या ब्रँडची लेन्स चांगली असते, फर्स्ट मी जी तुम्हाला सजेस्ट करणार ते आहे सेलिब्रेशन ब्रँड. सेलिब्रेशन ब्रँडची कॉन्टॅक्ट लेन्स अमेझिंग आहे. तुम्हाला जर नंबरची कॉन्टॅक्ट लेन्स घ्यायची असेल किंवा विदाऊट नंबर पण घ्यायची असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सेलिब्रेशन या ब्रँडचे तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घ्या. आणि जे नेक्स्ट जे मी ब्रँड तुम्हाला सजेस्ट करेल ते आहे हे अॅक्वा कलर. हे तुम्हाला लेन्स कार्टवर अवेलेबल आहे आणि फ्रेश लुकचं पण अवेलेबल आहे, पण फ्रेश लुक मी अजून यूज नाही केलंय तर मी त्याच्याबद्दल काही बोलू नाही शकत. पण हे अॅक्वा कलरची जी कॉन्टॅक्ट लेन्स आहे ती खूप सॉफ्ट आहे, म्हणजे सेलिब्रेशन पेक्षा पण ती खूप सॉफ्ट आहे आणि खूप कम्फर्टेबल पण वाटते डोळ्यावर. तर हे दोन ब्रँड मी तुम्हाला सजेस्ट करेल आणि याच्या टॉपचा जो ब्रँड आहे तो मी सेलिब्रेशनच सांगेल. सो आता आपण सोल्युशन बद्दल बोलूया की कोणतं सोल्युशन चांगलं असतं. सोल्युशन खूप इम्पॉर्टंट असतं तुमच्या लेन्सला क्लीन करण्यासाठी, कारण जे पण डर्ट असतो तुमच्या लेन्सवर, तुमचा जो आय मेकअप असतो, तर तेही तुमच्या लेन्सला चिकटू शकतं. तर ते रिमूव्ह करण्यासाठी एक चांगलं सोल्युशन खूप इम्पॉर्टंट असतं. आणि तुम्ही जर चांगलं सोल्युशन यूज कराल तर तुम्हाला डोळ्यामध्ये काही त्रासही नाही होणार, जसं की इरिटेशन होतं, इचिंग होतं, रॅशेस होते, रेडनेस होते, तर हे तुम्हाला नाही होणार. सो मी जे तुम्हाला सजेस्ट करेल ते आहे हे बॉशलॉमचं सोल्युशन. ही माझ्याजवळ दोन बॉटल आहे, यू कॅन सी. हे ऑलमोस्ट फिनिश झालंय, खूप थोडं उरलंय याच्यामध्ये आणि हे आहे हे पण फिनिश व्हायलाच आलंय. तर हे माझं टॉप, म्हणजे टॉप सोल्युशन आहे जे मी तुम्हाला सजेस्ट करेल. हे मी अराउंड 6 वर्ष झाले मी यूज करते, मी स्विच नाही केलं कशासोबतही. तर हे खूप अमेझिंग आहे आणि खूप जण फक्त हेअर सोल्युशन यूज करतात. तर प्रोफेशनल पण असेल तर ते हेअर सोल्युशन यूज करतात आणि हे खूप अफोर्डेबल पण आहे. ही जी मोठी बॉटल आहे ती आहे 270 रुपीजला आणि याच्यात तुम्हाला भेटतं 120 ml प्रोडक्ट. आणि ही जी छोटी बॉटल आहे ती आहे 145 रुपीजला आणि यात तुम्हाला भेटतं 60 ml प्रोडक्ट. तर तुम्ही कम्पेअर करू शकतात. तर जर तुम्ही रेग्युलर यूज करत असाल लेन्सेस तर तुम्ही मोठी बॉटल घेऊ शकतात. नेक्स्ट जे सोल्युशन आहे ते हे अॅक्वा लेन्सचं. तर हे मी ऍक्च्युली ऑर्डर नाही केलेलं, मी जेव्हा लेन्सेस ऑर्डर केलेले लेन्स कार्टवरून त्यासोबत मला हे फ्री भेटलं. आणि फ्री भेटलं तर मी विचार केला की चला ठीक आहे आपण यूज करून बघूया. आणि हे मी यूज केलं आणि हे अमेझिंग आहे. तर हे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल, तर हे दोन तुम्ही यूज करू शकता. जी मोठी बॉटल आहे दोघांची प्राइस आय थिंक थोडासा फरक आहे. हे आहे 240 रुपीजला आणि हे आहे 270 आणि प्रोडक्ट तुम्हाला सेमच भेटतं. याची कॅप जी आहे ती अशी आहे आणि हे तुम्हाला रिमूव्ह करावं लागतं. सो हे असं आहे. सो आता पॅकेजिंग, लेन्स आणि सोल्युशन याबद्दल तर आपलं बोलून झालेलंच आहे. तर आता आपण बोलूया काळजी कशी घ्यायची. काळजी म्हणजे जेव्हा तुम्ही अप्लाय करणार त्याच्या आधीची जी काळजी असते ती काय असते. तर फर्स्ट थिंग ही आहे की तुम्हाला तुमचे हात एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण हातावर डर्ट असू शकते, धूळ असू शकते. तर जर तुम्ही तसंच अप्लाय करणार तर तुमच्या डोळ्यामध्ये ते सगळं ट्रान्सफर होऊ शकतं आणि तुमच्या डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं. तुमचे नेल्स कॉन्टॅक्ट लेन्सला लागू शकतात आणि लेन्स ब्रेक होऊ शकते. तर याच्याने पूर्ण डॅमेज होईल, तुम्ही ते वापस वापरू नाही शकणार. तर मेक शुअर की बिगिनर जर असाल तर तुम्ही तुमचे नेल्स कट करा. ही दुसरी गोष्ट होती. तिसरी गोष्ट ही आहे की जर तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि तेव्हा बाहेर जाताना तुम्हाला लेन्स अप्लाय करायचंय, तर मेकअप करायच्या आधी नेहमी कॉन्टॅक्ट लेन्स अप्लाय करा. कारण कसं असतं, लेन्स लावल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं. तर जर तुम्ही मेकअप केल्यानंतर कॉन्टॅक्ट लेन्स लावणार तर तुमचा मेकअप खराब होऊ शकतो, बिकॉज आपल्याला नसतं माहिती की आपल्या डोळ्यातून किती पाणी येणार आहे. आता मी तुम्हाला लेन्स अप्लाय करून दाखवते की मी कशी अप्लाय करते, माझ्या काय ट्रिक्स आहे आणि
तुम्ही पण इजीली अप्लाय करू शकता. आणि माझ्याजवळ जो शेड आहे तो आहे आयसी ब्लू आणि खूप सुंदर कलर आहे हा. यू कॅन सी की मी ऑलरेडी लेन्सेस अप्लाय केलेले आहेत. तर मी सेलिब्रेशनचे कॉन्टॅक्ट लेन्सेस अप्लाय केलेत. तर आता मी हे रिमूव्ह करणार आणि त्यानंतर जो आयसी ब्लू हा शेड आहे तो मी अप्लाय करून दाखवते. सो अशा केसमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स असते याच्यामध्ये मी ठेवलेले आहे सोल्युशनमध्ये डिप करून. तर राईट आणि लेफ्टची तुम्हाला त्या त्या केसमध्येच ठेवायची आहे, तुम्हाला स्विच नाही करायचं आहे. जर तुमचा नंबर सेम असेल तर तुम्ही कुठेही ठेवू शकता. जर तुमचा नंबर डिफरंट असेल तर राईट डोळ्याची लेन्स तुम्हाला राईटमध्येच ठेवायची, लेफ्ट डोळ्याची लेफ्टमध्येच ठेवायची. तर तुम्हाला कोणत्याही फिंगरनी लेन्स हळूवारपणे एकदम हलक्या हाताने तुमच्या बोटावर घ्यायची, यू कॅन सी असं. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पामवर ठेवून द्यायची. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पामवर ठेवायचंय. त्यानंतर मी आता बॉशलॉमचं सोल्युशन यूज करते. तर हे मी याच्यावर टाकलं असं. तुम्हाला पूर्ण फील करून घ्यायची ती लेन्स. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी लेन्स आहे ती असं म्हणजे अशी लेन्स आहे ना, अशी सरळ आहे, तर त्याला तुम्हाला फक्त असं करायचं आणि रब करायचं, दॅट्स इट. तर मी आता तिला वरती ठेवलं, एकावर एक असं ठेवलं आणि त्याला आता मी रब करते. एकदम हलक्या हाताने तुम्हाला रब करायचंय. सो जे पण त्याला डर्ट चिपकलेला असेल किंवा तुमचा मस्कारा, काजळ, लायनर, जो पण तुमचा आय मेकअप असतो तो जर चिपकलेला असेल तर तो निघून जातो. एवढंच करायचं. आणि ही लेन्स क्लीन झालेली आता. फर्स्ट मी माझी लेन्स रिमूव्ह करून घेते. नाव यू कॅन सी मी लेन्स रिमूव्ह केली आहे तर किती फरक पडतो. तर हा माझा ओरिजिनल कलर आहे. त्यानंतर तुम्हाला लेन्स घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमच्या फिंगरवर ठेवायची आहे अशा प्रकारे. म्हणजे ती कोणत्याही साईडनी खाली चिपकलेली नाही पाहिजे. कधी कधी लेन्स आहे ना इथून अशी खाली चिपकलेली असते, बघा अशी होऊन जाते. तर असं जेव्हा साईडनी जर ही लेन्स अशी चिपकलेली असेल तर तुमच्या डोळ्यामध्ये ती बिलकुल पण नाही चिपकणार. सो तुम्हाला अशा पोझिशनमध्ये लेन्स कधीच नाही ठेवायची. तर लेन्स तुम्हाला म्हणजे पूर्ण साईडनी ती वरती असायला पाहिजे. सो मी इथे लेन्स घेतली आहे. मिरर तुम्हाला असं घ्यायचंय सरळ. त्याच्यानंतर दुसऱ्या फिंगरनी तुम्हाला डोळा तुमचा खालच्या साईडनी खाली खेचायचा आहे असा. आणि ही लेन्स तुम्हाला तुमच्या डोळ्यावर ठेवायची. तुम्ही पाहिजे तर वरच्या साईडला पण असं बघू शकता आणि लेन्स अप्लाय करू शकता. पण मला आता सवय झाली आहे सो मी आता माझ्या डोळ्यावर अशी ठेवली आहे आणि जस्ट वरच्या साईडला मी पुश करते. येस, दॅट्स इट. थोडंसं पाणी येऊ शकतं डोळ्यामध्ये किंवा इचिंग जर तुम्हाला होत असेल तरीही पाणी येऊ शकतं आणि हे खूप नॉर्मल आहे. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सो यू कॅन सी लेन्स लागलेली आहे. आणि जर तुम्हाला थोडं असं वाटत असेल की इचिंग होते, कम्फर्टेबल नाही वाटत आहे, तर वरच्या साईडला जस्ट तुम्हाला असा मसाज करायचा आहे. त्यानंतर तुमची जी लेन्स आहे ती एकदम कम्फर्टेबल होऊन जाईल. आणि तरीही जर तुम्हाला वाटत असेल की टोचते तर जस्ट तुम्हाला काय करायचं, अगेन थोडंसं खाली घ्यायचं आणि ही जी लेन्स आहे ती तुम्हाला साईडला अशी मूव्ह करायची आणि डोळा बंद करायचा आहे. ती लेन्स ऑटोमॅटिक तुमच्या जो आयबॉल आहे तिथे जाऊन चिपकून जाते आणि खूप नॉर्मल वाटतं. यू कॅन सी डोळ्यातून थोडं पाणी आलंय. सो खूप नॉर्मल आहे हे डोळ्यातून पाणी येणं. सो एवढं केल्यानंतरही जर तुम्हाला इचिंग होत असेल तर तुम्ही लेन्स इन्स्टंटली रिमूव्ह करा आणि अगेन तिला थोडं चांगलं क्लीन करा आणि अप्लाय करून बघा. तर मे बी तुम्हाला अजून कम्फर्टेबल वाटेल. नाव यू कॅन सी की मी लेन्स अप्लाय केलेली आहे. आणि हा शेड आहे अक्वा कलरचा आयसी ब्लू शेड. ब्लू आहे पण कॅमेरामध्ये एवढा ब्लू नाही वाटत, खूप असा ग्रेश ब्लू, म्हणजे अक्वा कलर आहे हा बेसिकली. तर खूप सुंदर वाटतोय. प्लस मेकअपच्या व्हिडिओजमध्ये पण हा खूप छान दिसतो. आय मेकअप केल्यानंतर डोळे खूप सुंदर दिसतात. सो जर तुम्हाला हा कलर आवडत असेल किंवा जर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर तुम्ही लेन्सकार्टवरून ऑर्डर करू शकता. लेन्स तर अप्लाय करून झालं, याच्यानंतर काळजी काय घ्यायची? तर फक्त दोन तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. सो पहिली गोष्ट आहे की जर तुम्ही बाहेर जात असाल तर तुमच्याकडे सनग्लासेस असले पाहिजे. कारण जास्त उन्हामुळे कधी डोळ्यामध्ये इरिटेशन होतं किंवा पाणी येतं डोळ्यातून, तर तुम्हाला सनग्लासेस प्रोटेक्ट करू शकतात. आणि स्पेशली लेन्स अप्लाय केल्यावर डोळे अजून थोडे सेन्सिटिव्ह होऊन जातात, तर तुम्हाला ते तुमच्याजवळ असलं पाहिजे. नेक्स्ट थिंग ही आहे की तुमच्या बॅग मध्ये नेहमी तुमचा चष्मा आणि तुमचे जे लेन्सचे केस आहे, केस म्हणजे मी हे कंटेनर याच्याबद्दल बोलते, हे नेहमी असेलच पाहिजे. जर तुम्ही बाहेर गेलात, लेन्स अप्लाय केलेत तुम्ही आणि तुम्हाला अचानक डोळ्यातून पाणी भरपूर येतंय, तुम्हाला इचिंग होतंय, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याला तुमच्या डोळ्यामध्ये ठेवू नाही शकणार लेन्सला. तुम्हाला ते काढावंच लागेल, अदरवाईज खूप डेंजरस होऊ शकतं हे. तर तुमच्याजवळ जर तुमचा चष्मा आणि केस असले तर खूप इझी होईल, तुम्ही तुमचे लेन्स काढून ठेवू शकता, चष्मा अप्लाय करू शकता. तर हे माझ्यासोबत झालंय, ते माझ्या एक्सपिरियन्स
मधून तुम्हाला मी सांगते, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट थिंग ही आहे की लेन्स जास्त टाइम नका वापरू. 12 तासापेक्षा जास्त मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण जेव्हा लेन्स तुमच्या डोळ्यामध्ये असते तेव्हा तुमच्या डोळ्याला तसं ऑक्सिजन नाही भेटत, तर डोळ्याला ऑक्सिजन नाही भेटणार. सो त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ नाही अप्लाय करायचे. आता लेन्स कसे रिमूव्ह करायचे, तर मेन म्हणजे लेन्स रिमूव्ह करताना तुमचे नेल्स नसले पाहिजे. आता मला एक्सपिरियन्स आहे, मी भरपूर वर्षापासून लेन्स अप्लाय करते, तर मला इझी जातं बिकॉज आता माझे नेल्स आहे, पण मला माहिती आहे की कसं रिमूव्ह करायचं. सो जर तुम्ही बिगिनर असाल तर हे तुम्ही अवॉइड करा, कारण माझ्यासोबत हे झालंय. जेव्हा पण मी रिमूव्ह केली आहे लेन्स, तर माझी लेन्स ब्रेक झाली बिकॉज ऑफ माय नेल्स. सो स्टार्टिंगला हे नका करू, जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल, एक्सपिरियन्स येईल, देन तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार करू शकता. मिरर घेतलाय माझ्या डोळ्यासमोर असा, आणि तुम्हाला काय करायचं, अगेन एका फिंगरनी तुमचा डोळा खालून असा खेचायचा आहे. असं मी खाली केलाय आणि जस्ट असं तुम्ही असं कसं चिमटा घेतात तसं फक्त तुम्हाला करायचं, पण खूप हलक्या हाताने करायचंय. सो मला नेल्स आहेत, बट मी या पार्टचा यूज करते. सो या पार्टनी मी रिमूव्ह करते. अप्लाय करताना पण हा पार्ट लागतो, पण कधी कधी तुम्ही नवीन जर असाल तर तुम्हाला या पार्टची गरज पडते, तर तुम्ही असं पकडून काढतात. तर तुम्हाला जर नेल्स नसेल तर हे खूप इझी होईल रिमूव्ह करताना, नेल्स असेल तर लेन्स ब्रेक होऊ शकते. सो मी या पार्टनी रिमूव्ह करते. असं घेतलं आणि जस्ट पकडायची तुम्हाला लेन्स. आणि ही रिमूव्ह झाली, यू कॅन सी मी कसं पकडले. सो असं तुम्हाला रिमूव्ह करायचं. आणि हे जे लेन्स आहे हे खूप सॉफ्ट आहे की हातामध्ये पटकन येत पण नाही. सेलिब्रेशनचे खूप चांगले आहेत, इझिली रिमूव्ह होतात, इझिली अप्लाय होतात. सो रिमूव्ह झालेले आहे, अशा प्रकारे तुम्ही रिमूव्ह करू शकतात. सो गाईज, दॅट्स इट अबाउट कॉन्टॅक्ट लेन्सेस. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि माझ्याजवळ जी इन्फॉर्मेशन होती ती मी तुम्हाला ट्रान्सफर केलेली आहे. न्यू आहात आणि तुम्हाला जर नसेल जमत तर डोंट वरी, स्टार्टिंगला थोडं डिफिकल्ट वाटतं, पण 2-3 वेळा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर हे खूप इझिली तुम्ही करू शकता, जसं मी आता किती इझिली करते. सो या, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जर तुमची काही रिक्वेस्ट असेल व्हिडिओ बद्दल आणि तुमचे डाऊट्स असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून देऊ शकता, मी नक्की तुमचा रिप्लाय करेल. सो मी तुम्हाला भेटेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बी हॅपी, बी स्ट्रॉंग अँड ऑलवेज बिलीव्ह इन युअरसेल्फ. बाय बाय.